नमस्कार मंडळी, मी अमित पाटील आपल्या सर्वांचं आपल्या बोलू काही बेटर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर मंडळी, मागं काही दिवसांपूर्वी आम्ही या चॅनलवरती एक व्हिडिओ टाकला होता, झाड जपावं असं. तर त्याचाच हा पुढचा भाग आहे असं समजा. फक्त फरक काय होता, मागच्या भागामध्ये आम्ही सकाळच्या वेळी याच ठिकाणी येऊन झाडासाठी पाणी घेऊन गेलो होतो आणि आज वेळ नसल्यामुळं दिवसा इथं यायला आम्हाला जमलं नाही. मी माझे मित्रमंडळी आहेत सोबत, आम्हाला जमलं नाही, पण ठरलं होतं की झाडाला पाणी आज घालायचंच आहे, कारण उद्या परत परगावी जायचं असल्यामुळं काही करून घालायचं म्हणून ठरवलं. आणि आता रात्रीचे 7:15 वाजलेत, म्हटलं गाडीचा उजेड आहे, मोबाईलचा फ्लॅश लाईट आहे त्याचा उजेड करू, पण झाडाला पाणी घालून जाऊच. आणि असं ठरवून आता आम्ही मित्रमंडळी निघालो आहे आमच्या झाडाला पाणी घालायला. तर चला. तर मित्रांनो, पोचलोय आता इथं पाणी घालण्यासाठी आलोय. सांगायचं एक आहे आज की आता सध्या आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये हायवेचं काम चालू आहे आणि रस्ते तर आपल्याला चांगले हवेच आहेत, पण हे रस्ते बनवत असताना आतापर्यंत लाखो झाडं तोडावी लागली आणि मला वाटतं अशी कितीतरी झाडं होती 50 वर्षांपूर्वीची, 100 वर्षांपूर्वी इतकी जुनी असलेली मोठमोठी झाडं तोडावी लागली. आणि त्या काही दिवसांमध्ये उन्हाळा चालू होणार आहे म्हणण्यापेक्षा आता चालू झालेलंच आहे. मार्चचा पहिला आठवडा आहे, पण आतापासूनच उन्हाच्या झळा आपल्याला बसत आहेत. उष्माघातासारखे बरेचसे प्रकार आता इथून पुढं घडणार, इतकी झाडं कमी झाली. तर अशा छोट्या छोट्या प्रयत्नातूनच आपल्याला झाडं वाढवावी लागतील. मित्रांनो, कळकळीची विनंती आहे आपल्या सर्वांना, महाराष्ट्रातील सर्व जनतेला, निसर्गप्रेमींना सर्वांना विनंती आहे की कृपया एकतरी झाड आपण नक्की लावलं पाहिजे, पण जी झाडं लावली आहेत त्याची म्हणतात की आपल्या लेकरांप्रमाणे झाडाची काळजी घेतली तरच ते टिकतानी वाढतं. तर कृपया झाडांची काळजी घ्या, त्यांना वेळोवेळी जेव्हा कधी वेळ मिळतो त्या वेळामध्ये पाणी घाला, कारण उद्या जी उद्याची जी काय म्हणतो आपण, आज जी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी एक उज्ज्वल भविष्य जर आप सांगणं हेच आहे की जी लहान मुलं आहेत आज म्हणजे देशाचं उज्ज्वल भविष्य, त्यांच्यासाठी आपल्याला अशा प्रकारे झाडं लावून ती जपावी लागतील, ती वाढवावी लागतील, तरच त्यांना एक सुदृढ असं एक भविष्य आपण त्यांना देऊ शकू. तर कृपया पुन्हा एकदा विनंती आहे, झाडे लावा आणि प्लीज 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 झाडे जपा आणि वाढवा. धन्यवाद.